आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संत रोहितदासांचं कार्य समाजासाठी दिशादर्शक, नारायण दाभाडे. मांगूर येथे संत रोहितदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी. संत रोहितदासांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांचे विचार आज घडीला समाजाचा विकास साधण्यासाठी मोलाचे ठरत आहेत. समाज संघटित झाल्याशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही, असे प्रतिपादन नारायण दाभाडे यांनी व्यक्त केले. ते मांगूर येथील संत रोहितदास समाजाच्या वतीनं आयोजित संत रोहितदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डॉ संभाजी माने यांनी केलं. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णासो जळणे, सचिन बोदले, कुमार बन्ने यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे तसेच संत रोहितदास महाराजांच्या फलकाचं पूजन करण्यात आलं. यावेळी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी अण्णासो जळणे यांची तर उपाध्यक्षपदी अनुराधा बोदले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य अंजना दाभाडे, भरत कुराडे, सुभाष दाभाडे, सुरेश दाभाडे, राहुल रायमाने, बबन दाभाडे, प्रकाश दाभाडे, दयानंद दाभाडे, सोमनाथ माने, जयानंद दाभाडे, रोहन दाभाडे, रोहित दाभाडे, प्रवीण वंजारे, प्रकाश वंजारे यांच्यासह समाजबांधव आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. महानकर न्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. प्रत्येक ठिकाणी आपापल्या गुरूंची जयंती साजरी केली जाते. याचप्रमाणे आमचा थोडा समाज कमी आहे, तरी देखील आम्ही एकत्र येऊन हा जयंती करण्याचा हा मेन उद्देश असा आहे की त्यांचा जो आदर्श थोडक्यात संत रोहितदास आमचे संत महात्मे होऊन गेले, पण तशी व्यक्ती होणे आपल्याकडे अशक्य आहे. तरी देखील त्यांचा आदर्श आपल्याकडे डोळ्यासमोर राहावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जयंती साजरी करण्याचा मुख्य उद्देश की आपल्या समाजामधील काही अंतर्गत मतभेद असतात, काही अंतर्गत वाद असतात, ते या ठिकाणी आज ह्या दिवशी नष्ट होऊन सर्व समाज एकत्रित यावा आणि गुणा गोविंदानं आपला संसार चांगला असावा, आपला मतभेद दूर व्हावे. मी या जाहीर करतो. रोहितदास महाराज आणि कुंजवी स्वराज्याचे आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती योगायोगानं आजच्या दिवशी आलेली आहे. या दोन्ही महात्म्यांची जयंती एकाच दिवशी येण्याचा हा योग बऱ्याच वर्षातून आलेला आहे आणि अशा या महात्म्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय या गावचे 13व्या शतकातील संत रविदास महाराज हे त्यांचं मूळ स्थान उत्तर प्रदेश आणि शीख धर्माचा धर्मग्रंथ ग्रंथ साहिब आणि या ग्रंथ साहिबामध्ये 40 पदे संत रोहितदास महाराजांनी लिहिलेली आहे. संत रोहितदासजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने व स्वराज्य संस्थापक आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुहेरी अशा प्रकारचा जो जयंतीचा योग आमच्या हस्ते घडवून आणला त्याबद्दल त्या थोर महापुरुषांना आजचा हा कार्यक्रम समर्पित करून या ठिकाणी संत शिरोमणी महाराजांचं एक ठिकाणी वाचण्यात माझ्या आलेलं होतं की त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मनुष्याचं कर्मावरून त्याचं कामावरून त्याचं कर्म लक्षात येत नाही, तर त्याच्या वागणुकीवरून त्याचं काम लक्षात येतं. म्हणजे तो माणूस काय काम करतो ह्याला फारसं महत्त्व नाही, तर त्याचे जे अंगामध्ये जे अंगीकृत जे गुण आहेत त्याला अतिशय महत्त्व आहे. समाजामध्ये आपण वावरत असताना समाज आपला जरी अल्प जरी असला तरी संघटित असणं अतिशय महत्त्वाचं आहे.